विल झालं तर 70 द्यायचं, हजार झालं तर 700 द्यायचं, दर गुरुवारी 30% ऑफ असतात. यामध्ये काय काय घातलेलं असत दादा? याच्यामध्ये आपली पाव भाजी आहे, शिमला टमाटा मिरची रेग्युलर पूर्ण आपण म्हणजे बॉइल करून पहिले बॉइल केलेलं असतात. ते आपले किती प्लेटच बनेल साधारण? हे 70-80 प्लेट. 70-80 प्लेट. खूप दिवसाची आहे पण मग मी आता 3 वर्ष झाले मला इथे. 3 वर्षापासून का? आणि मग तुम्ही कुठे शिकलेले ते सुरुवातीला? सर्व इथे शिकलो. इथंच का? सर्व इथे शिकलो. आता एक पॅकेट तेल लागतो. तेल जातो का? अद्रक लसूण पेस्ट, हे आपलं मिरची पावडर, हळद, हे आपला मसाला पाव आहे, हा काळा मसाला, मीठ, यामध्ये पावभाजी आपण मीडियम स्पायसी असं दोन्ही प्रोव्हाइड करतो नंतर रेग्युलर आहे आपली पावभाजी. याच्या सामा आपल्याला जर तिखट लागेल आपण नंतर तडका मारून करून घेऊ शकतो. आता पाणी जाते का? हो पाणी जाते. आता भाजी मिक्स करतो आपण. आपलं नाव काय? माझं नाव समाधान पुंडलिकानाथ. आणि दादा मग आपल्या स्टॉलची सुरुवात कशी झालेली आहे? आमची जवळजवळ 1989 पासून सुरुवात झाली आहे. आमचे मामा आहे, त्यांनी सुरुवात केली ती. आता आम्ही सगळं हँडल करतोय. मामा आता रिलॅक्स आहे, आता आम्ही बघतो मग सगळं. आणि मग सुरुवात झाली ती तेव्हापासूनच आपण इथे पावभाजी देतो का? हा पहिल्यापासूनच. आमचा एक छोटा गाडा होता, आता आमचे जवळजवळ 2-3-4 शॉप आहे आमचे. आणि कुठे सर्व? इथेच आहेत का? नाही, इथे एक ह्या एक पार्सल पॉईंट त्या साईडला आहे, इकडे बसून खायची सोय आहे. अजून एक राजीनगरला आहे, एक पंचवटीला आहे. पंचवटीला आहे. असे 2-4 स्टॉल आहे. आणि मग आपल्या इथं काय काय भेटतं सध्याला? आपल्याकडे सध्या पावभाजी, पुलाव, खडा पावभाजी, जैन पावभाजी, वेज पुलाव, अशा सगळ्या काही गोष्टी. पावभाजीचाच आयटम, वेज पुलाव आणि पावभाजी फेमस आहे आपण. आणि आपल्याकडं दर गुरुवारी 30% ऑफर असते. दर गुरुवारी 30% ऑफ असतं. 100 बिल झालं तर 70 द्यायचं, हजार झालं तर 700 द्यायचं. यामागचा आपला उद्देश काय होता? म्हणजे कशामागचा? म्हणजे आमचं आहे ना, महाराजांचं नाव आहे श्री स्वामी समर्थ पावभाजी. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं का बाबा काहीतरी थोडीफार सेवा म्हणून या गोष्टी चालू केल्या. म्हणजे आपण सेवा दर गुरुवारी आम्ही आता जवळजवळ आम्हाला 1 वर्ष होऊन गेलं चालू करून. आता पुष्कळ लोकांना माहित झालंय, खूप गर्दी असते दर गुरुवारी. इथं डायरेक्ट बसायला वेटिंग असते तिकडं पण. आपला रेग्युलर टायमिंग काय असतो दादा? रेग्युलर टायमिंग संध्याकाळी 4 ते सायंकाळी रात्री 10 पर्यंत. सुरुवातीला पावभाजी 2.5 रुपयाला होती. 2.5 रुपयाला. आणि आता पावभाजी आहे आमची बटर पावभाजी, आम्ही 70 रुपयाला देतो. आता पण आजूबाजूला भरपूर कॉस्टली 100-120 आहे, पण आम्ही तरी पण आज भरपूर कमी मध्ये देतो. 70 रुपयात बटर पाव आहे. वेज पुलाव पण आमचा 80 रुपयात आहे आता पण. एवढा आम्ही तरी हे घेत नाही. आणि दर गुरुवारी तोच पुलाव तुम्हाला 80 रुपयाचा 56 रुपयात भेटतो. आणि पावभाजी तुम्हाला 70 रुपयाची 49 मध्येच भेटतो. 49. आणि मग आपल्याला या ठिकाणी पावभाजी आणि पुलाव खायला यायचा असेल तर आपला प्रॉपर ऍड्रेस काय आहे मग? स्टेट बँक चौपाटी, सिडको, नाशिक.